नितीन, राग म्हणजे काय इथपासून आपण सुरुवात केली, तर त्यानंतर काही प्रश्नांची उत्तरं मिळाली. आता त्यातले काही प्रश्नांपैकी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे रागाचं चलन म्हणजे काय असतं, म्हणजे रागाचे नियम असतात असं तू सांगितलं, तर ते नेमके काय नियम असतात. आता काल कार्यक्रमामध्ये तुझ्याकडनं झंझुटी ऐकला, तर उदाहरण म्हणून फारच अपेलिंग राग आहे आणि तू वाजवला असं येत का अगदी जोड डोक्यात आहे, तर ते झंझुटी रागाचे उदाहरण नियम काय आहेत. आपण झंझुटीचं उदाहरण घेऊ, पण हे सर्वच रागांना लागू असणार आहे. पहिला नियम रागाच्या बाबतीतला म्हणजे रागात कुठले स्वर वापरायचे. आपण अगदी सुरुवातीला म्हटलं की कमीत कमी 5 वापरायचे असं बंधक आहे, ते का ते आपण नंतर बघू. झिंझोटीमध्ये सगळे 7 स्वर वापरले जातात. असे ज्या रागात सगळे 7 स्वर वापरले जातात त्याला संपूर्ण राग आपण म्हणतो. बरं, पुढचा नियम असा की मग 7 स्वर वापरले म्हणजे सारे गम पदनी सगळे आले आणि वरचा 7, मग त्यातले कुठले स्वर कुठले वापरणार, म्हणजे शुद्ध कुठले आणि कोमल कुठले. तर झिंझोटीमध्ये निषाद हा नी हा फक्त कोमल स्वरूपात त्याचे आणि बाकीचे सगळे शुद्ध. म्हणजे माझ्याकडे हा जो नी आहे हा शुद्ध नी आहे आणि हा कोमल नी आहे. म्हणजे या दोन नी मध्ये फरक आहे. तर झिंझोटीमध्ये यातला हा कोमल नी जो आहे असे वापरायचे. म्हणजे हे झिंझोटीमध्ये वापरले जाणारे स्वर आहेत. पण म्हणजे झिंझोटी झालं का हे जवळपास नाही झिंझोटी. मग पुढचा नियम रागाचा महत्वाचा असा येतो, त्याला आपण चलन म्हणतो. चलन म्हणजे चाल. हा राग कसा जाणार आहे हे सांगणं म्हणजे चलन. मग चलनामध्ये काय येईल, स्वरांचा क्रम येईल, स्वर कुठल्या प्रमाणे घ्यायचे. रागात स्वर सगळे असे काही सारेगम पदनी सा असं वाजवून नाही तर राग संपून जाईल एक मिनिटात. स्वर कोणत्या क्रमाने घ्यायचे हा पहिला त्याच्यात गोष्ट येते. कुठल्या स्वराला किती महत्व द्यायचं, म्हणजे त्यांचं रिलेटिव्ह त्याला वेटेज किती आहे, हे एक चलनामध्ये सांगितलेलं असतं. आणि मग म्हणजे रागाची मुवमेंट आपल्याला कळते, कुठल्या स्वरावर थांबता येतं, कुठल्या स्वरावर थांबता येत नाही, कुठल्या स्वराला ओलांडून जायचं, कुठला स्वर गाळायचा कम्प्लीटली, असे हे सगळे त्या रागाचे रागाचं चालणं सांगणारे नियम म्हणजे चलन. अच्छा, मग झिंझोटी जर बघितला तर झिंझोटीमध्ये जरी असा हे पहिला नियम काय की आणि झिंझोटीची पहिली फ्रेज काय झालं. आता आपण पहिलं म्हणजे ध ते सा जाताना नी घेतलेला नाही, म्हणजे खालून वर जाताना आरोहामध्ये निषादला ओलांडून जायचंय, प ध सा असं येणार आहे आणि मग रे येणार आहे. आणि रे वरनं मी जेव्हा नी वर येतो तेव्हा त्याला असं त्याचं जे जोडणं आहे स्वराचं ते मेंढेत नाही. ध सा रे नी हे टिपिकल मग झिंझोटी उभाच राहिला. पहिल्या या भागातला झिंझोटी आपल्याला लगेच लक्षात आला, पुढे गेल्यावर काय होणार आहे. झाली पुढची फ्रेज झालेली झिंझोटीची, म्हणजे रे वरन ग वर जाताना वाया म जायचंय. अच्छा, सारे मग म्हणजे पुढे जाताना मग प पर्यंत बसलो आपण.
काय झालं, सारे मग ध नंतर सा म्हणजे जाताना मी ग गाळलेलं आहे. मग रागाचं चलन हे आणि मग याच्यात आणखीन काय जाणवत कि हा ग याला जास्त वेट आहे. सारे मग सारे ध ध सा म्हणजे गंधार आणि ध हे दोन ह्याचे फोकल पॉइंट बनतात. त्यातला गंधार हा त्याचा वादी स्वर सगळ्यात महत्वाचा आणि धैवत हा त्याचा संवादी म्हणजे दुय्यम महत्वाचा. म्हणजे वादी स्वर आणि संवादी स्वर हे त्या चलनाचा भाग म्हणूनच येतात. अच्छा, आपण वादी संवादीकडे आणखीन खोलात जाऊन बघू, कारण त्यांच्यातले रिलेशन हा एक फार महत्वाचा विषय आहे. पण मला वाटतं चलन हा मुद्दा लक्षात आला का, आणि प्रत्येक रागाचं असं चलन असतं, प्रत्येक रागाला त्याचं स्वतःच असं चलन आहे आणि ते चलन समजून घ्यावं लागतं. म्हणजे चलन कसं आहे, सगळं लिहिलेलं नोटेशन मधनं शिकत नाही माणूस. आपण गुरुमुखी शिकतो आणि गुरुकडनं हे चलन आत्मसात केलेलं असतं. आत्मसात म्हणजे काय, हे इंटरनलाइज करतो. या फ्रेजेस इतक्या अंगभूत झालेल्या असतात की त्याचा विचार नाही करायला. आणि मग आपण जे म्हणतो की राग नियम आहेत, पण त्या नियमांचं ओझ होत नाही, कारण की एकदा झिंझोटी तो माझ्या आत आला की आणि ती राग श्रोत्यालाही ओळखीचा वाटायला लागतो, कारण त्या फ्रेजेस येतात. चलनामधून त्या रागाच्या फ्रेजेस येतात आणि राग कसा जातो ते लगेच लक्षात येतं.